शॉपिंग इकडे श्री हरी होलसेल साडी डेपो. तर आम्ही फुरसुंबीला आलोय. ही माझ्या भावाची बायको, हिला घ्यायची साडी. सातव्या महिन्यात तिला, तर सातव्या महिन्यात ओटी भरण्यासाठी तिला साडी पाहिजे ग्रीन कलरची. तर आता आम्ही आलोय साडीच्या शॉपिंगला. तर आता बघूयात कशा कशा साड्या आहेत इथं आणि ही कशा टाईपची साडी घेते. तर बघत राहा, तर आपण खूप साऱ्या साड्या दाखवते तुम्हाला की कशा आहेत इथं, कारण आमचं रेग्युलर ठरलेलं ठिकाण आहे आणि माझ्या लग्नाचा बस्ता पण ह्याच गोडाऊनला झालेला. तर कुठेही जाऊ नका, कंटिन्यू बघत राहा, म्हणजे समजेल कशा टाईपच्या साड्या घेतोय ते. तर ह्याच गोडाऊनमध्ये म्हणजे आम्ही कायम इथलीच शॉपिंग करतो आणि आम्हाला साड्या पण इथल्याच आवडतात. तर ही जी पिंक कलरची शालू टाईप साडी बघितली होती, ह्याची प्राईस होती फक्त आणि फक्त 1020 रुपये. तर खूप छान होती ही, त्याच्या बाजूची होती, तिची पण प्राईज होती 1320 रुपये आणि खूप सुंदर होती. म्हणजे नवरीसाठी पण खूप छान आहेत ह्या साड्या. हल्ली नवरीला घालतात ज्यांच्याकडे हिरवा कलर असतो हळदीला, तर ते हिरवी साडी घालतात असं. तर खूप सुंदर वाटत होती ही पण साडी आणि स्वस्त आणि मस्त शिवाय. तर ही पण 1020 रुपयाची साडी होती, जी स्टार्टिंगला पिंक दाखवलेली आणि ही वाली पिंक, ह्या दोन्ही एकाच रेंजच्या होत्या, थोडीशी कमी डिझाईन असल्यामुळं. आणि ही साडी खूप सुंदर वाटत होती, रेड कलर आणि ग्रीन कलरची बॉर्डर एक नंबर होती. आणि ही तर मला एवढी आवडली ना, म्हणजे खूप जास्त आवडलेली ही साडी. ही साडी होती 2800 रुपयाची, पण पूर्ण रनिंगमध्ये बॉटल ग्रीन कलर होता आणि खूप सुंदर वाटत होती. ग्रीन कलरमध्ये ना ब्लॅक कलरची अशी छोटी छोटी डिझाईन होती, तर ती एवढी छान वाटत होती ना त्या साडीवरती, उठून दिसत होती. आणि ही एक साडी आम्ही बघितली, ही होती 1900 रुपयाची. तर ही पण खूप छान आहे आणि ह्या साड्यांमध्ये काय होतं, ऑल ओव्हर आहे अशी बुटी असते आतल्या नेसत्या पहण्यापर्यंत, तर ती खूप सुंदर वाटतं दिसायला. मागचा आतला पहना प्लेन वगैरे नाही वाटत. तर खूप साऱ्या आम्ही साड्या बघितल्या आणि नंतर त्यांना सांगितलं की आम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये हवं आहे, म्हणजे ग्रीन आणि त्याला रेड बॉर्डर वगैरे असं. तर मग ते नंतर मग ती साडी बघायला गेले, कारण जिला पाहिजे होती माझ्या भावाच्या वाईफला, तर तिला तशीच पाहिजे होती रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन. तर मग खूप साड्या बघितल्यानंतर फायनल त्यांनी घेऊन आले. पण ही पण साडी बघा किती छान वाटते, रेड आणि ग्रीन बॉर्डर आहे आणि ऑल ओव्हर साडी तशी छोटी छोटी बुट्टी. आणि ह्या साडीची प्राईस आहे फक्त आणि फक्त 1480 रुपये. तर खूप छान होता. आणि झालं काय, आम्ही बऱ्याचशा साड्या ह्याच बघितल्या, म्हणजे शालू टाईपच बघितल्या, कारण तिला तोच पॅटर्न हवा होता. आणि ही जी साडी मला खूप आवडलेली, सारखी माझी नजर त्याच साडीकडे जात होती, कारण ऑल ओव्हर बुट्टी आणि प्लस ग्रीन कलरमध्ये ब्लॅक कलरची अशी डिझाईन आणि खूप सुंदर वाटत होतं. आणि त्याची जी जरी होती ना ती खूप छान उठावदार दिसत होती, तर एक नंबर साडी होती. हे पण बघा, रेड आणि ग्रीन बॉर्डरचं पण कॉम्बिनेशन खूपच मस्त वाटतं. तर ह्याचा पण पदर खूप सुंदर होता आणि साडी पण छान होती, म्हणजे काहीतरी 2000 असाच रेट होता ह्या साडीचा. तर ही वाली पण बघा खूप सुंदर वाटते, कॉन्ट्रास्ट बॉर्डर थोडीशी वेगळी आली आणि एकदम चापून चोपून बसणारं सूत होतं ह्या साडीचं, मस्त होतं. तसंही शालू टाईप ज्या काही साड्या असतात त्या व्यवस्थित नेसल्या गेल्या की खूप सुंदर वाटतात, अगदी फिटिंगमध्ये बसतात, चापून चोपून नेसता येतात. जे शालू टाईप साड्या असतात त्या, ह्याचा थोडंसं कापड वेगळं आहे, फॅब्रिक हिचं वेगळं आहे, पण हे ना खूप सुंदर होतं. हे पण एकदम चोपून बसणारी साडी होती फक्त 2000 रुपयाला. तर ही पण खूप आवडली होती, मस्त वाटत होती, पण तिला चाललेलं की तिला ग्रीनच कलर हवा आहे. तर हा बघा, हा आम्ही बघितला राणी कलर आणि त्याला अशी मोठीवाली बॉर्डर आणि ऑल ओव्हर साडीमध्ये खालच्या साईडला अशी स्टोन होते बॉर्डरवरती आणि खूप छान. म्हणजे रात्रीच्या वेळेला जर ही साडी घातली ना तर खूप छान लुक येईल त्या साडीने, एकदम चमचम चमचम करेल असं. आणि पदराला पण खूप सारे स्टोन होते छोटे छोटे, म्हणजे शालू टाईप, हल्लीच्या शालूंना असतात ना स्टोन, त्या टाईपचेच होते. तर मस्त वाटत होतं लुक त्या साडीची. पण प्राईज होती 1800 रुपये. तर ही बघा, फायनली तिला रेड आणि ग्रीन कलरची साडी भेटली. तर तिला हेच लुक हवं होतं, पण ह्या पण साडीचा कलर एवढा सुंदर आहे ना, म्हणजे एकदम हिरवा गार म्हणतो ना आपण बॉटल ग्रीन, नाही हिरवा गार कलर, तर तसा हिरवा गार कलर आणि मस्त असा रेड कलरचा पदर, रेड कलरची बॉर्डर आणि लाल भडक कलरचा ब्लाऊज पीस होता. तर ही पण साडी घातल्यानंतर खूप सुंदर वाटणार आहे. आणि ह्या साडीची प्राईस आहे फक्त आणि फक्त 1480 रुपये. तर ही साडी आम्ही फायनल केली, कारण ह्याचा कलर खूप सुंदर होता बाकीच्या ग्रीन कलरपेक्षा पण, तर एकदम हिरवागार. आता हा बघा, हा कलर थोडासा ग्रीन डल आहे, पण हा छान होती, पण ती फॅशन गेलेली तशी वेलची डिझाईन वगैरे होती त्याला. तर मग ही ऑल ओव्हर बुट्टीची साडी आम्हाला आवडली आणि फुल आतल्या पन्ह्यापर्यंत पूर्ण भरलेली होती बुट्टीने. आणि ही एक साडी बघितलेली, ह्याचा पण कलर छान होता, पण ती राणी कलरची बॉर्डर काही आवडत नव्हती, रेडच बॉर्डर हवी होती आम्हाला. तर सो मग ह्या खूप साऱ्या साडी बघितल्या आणि सगळ्यांची ह्या शालू टाईप ज्या काही साड्या आहेत ना, सगळ्यांची प्राईस अशीच होती की 1000, 1100, 1200, 1400. तर ही काहीतरी कांजीवरम साडी ही पण बघितली होती 1000 रुपयाला आणि ह्याची पण छान होती, पण थोडक्यात त्याची फॅशन गेली आहे कांजीवरम साड्यांची. आणि हे बघा, हे बिस्किटांसारखी डिझाईन होती, सुंदर वाटत होती आणि लाल बॉर्डर, तर छान वाटत होती.
म्हणजे असे वेगवेगळे पॅटर्न खरं तर ट्राय करायला भारी वाटतं. आणि ही वाली एक होती, ही ही तर फक्त 1000 रुपयाची साडी होती, मस्त वाटत होती ती पण. पण आम्हाला आवडलेली ती जी ऑल ओव्हर बुट्टीची ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशनची. तर अशा खूप साऱ्या साड्या बघितल्या, आणि शक्यतो सगळ्या आम्ही जास्त करून हिरव्या साड्या बघितल्या. त्याचं कारण हे की म्हणजे पटकन चॉईस होईल, कारण आम्हाला वेगळा कलर घ्यायचाच नव्हता, ग्रीनच कलर घ्यायचा होता. म्हणून मग ग्रीनच साड्यांचे पॅटर्न बघत बसलो. आणि तुम्हाला पण खूप साऱ्या ग्रीन साड्या बघायला भेटल्या. तर ग्रीन साडी खरं तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना, महाराष्ट्रीयन लेडीजला खूप आवडतात. कारण काय होतं, आपल्याकडे प्रत्येक सणाला हिरवी साडी घातली जाते. म्हणजे वटपौर्णिमा झालं, संक्रांत झालं, जे सुवासिनींचे सण असतात, तर त्याला हिरवा कलरच घातला जातो. आणि हिरवा कलरच हा आपल्या अंगावरती खूप छान असा उठून दिसतो. मला पण हिरवा कलर घालायला खूप आवडतो खरं तर. फायनली हिची साडी ही आम्ही चॉईस केली. आणि बॉर्डर बघा किती छान आखीव रेखीव मस्त सुरेख बॉर्डर होती, तर मस्त वाटत होती. आणि उन्हामध्ये अशा साड्या घातल्या ना की त्याचा कलर थोडासा फिरता कलर दिसतो, तर अजून छान सुंदर असं लुक येतं. आणि पदर तर बघा केवढा छान फुल जरीचा होता. एवढंच की ह्या पदरांना थोडंसं व्यवस्थित चापून चोपून घालावं लागतं. स्टार्टिंगला साडी नवीन आहे तोपर्यंत एक दोन वेळा वॉश केली की नंतर होऊन जातं, पण स्टार्टिंगला थोडासा त्रास देतो. तर हा लाल भडक ब्लाऊज पीस, तर ते सुंदर वाटतं खरं तर रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन. तर हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही परत मग सिल्कच्या साड्या बघायला गेलो. तर हे बघा हाफमध्ये नेट आहे आणि हाफमध्ये असं कापड आहे जे लायक्रामधलं, तर खूप सुंदर वाटत होती ती पण साडी. आणि ज्या ह्या खाली दिसत आहेत ना साड्या स्टोन आल्या, तर म्हणजे त्या गोडवांचं काय होतं की हां, ही ज्या ह्या ज्या नेटच्या साड्या दिसत आहेत ना, तर ह्या पण खूप सुंदर होत्या खरं तर. आणि कलर पण बघा ना केवढा छान शेवाळी कलर. आणि ते नेटवरती फुल वर्क होतं, छान असे स्टोन होते. मी प्राईज विचारली पण त्याची प्राईज 4000 होती. वापरे म्हटलं खूपच महाग आहे. आणि ह्या ज्या साड्या दिसत आहेत ह्या सगळ्या सेलमध्ये काढलेल्या असतात, म्हणजे ज्या साड्यांची फॅशन निघून जाते, तर त्या साड्या त्या गोडाऊनमध्ये 200-200 रुपयाला हा सगळा साड्यांचा ढीक 200-200ला असा सेल लावलेला होता त्यांनी. जो खाली घड्यागा करून ठेवलेला साड्या होत्या, तर त्या सगळ्या साड्या 200ला होत्या. तर त्या बऱ्या पडतात खरं तर अशा देण्याघेण्याला किंवा कशालाही. आणि ही जी साडी, ह्याची खरं तर फॅशन गेली, पण तरी पण आम्ही बघितली तर 610 रुपयाची ही साडी होती. ग्रीन कलर आणि रेड कलरची ही बॉर्डर खूप मध्ये मध्ये ह्या साड्यांची खूप जास्त फॅशन आलेली, पण सुंदर वाटतात खरं तर नेसल्यानंतर. पण पैठणी साडीचं लुक येतं त्या साड्यांमुळे, म्हणजे त्याची बॉर्डर पैठणीसारखी आहे, तर सो लुक पण तसं येतं, मस्त वाटतात खरं. आणि ही येल्लो आणि रेड कलरची पण 610लाच होती, ती पण खूप सुंदर वाटते. म्हणजे नवरीला हळदीला वगैरे साडी छान वाटते. तर आम्ही इकडे घेतले मग पेटीकोट, तर तिला ग्रीनच हवा होता ज्या ग्रीन साडीवरती, तर पेटीकोटची प्राईज होती नेहमीसारखी. झाली शॉपिंग. हिला सियाला छोटा टॉवेल एक घेतला आणि हिचा परकर वगैरे आणि ग्रीन कलरची साडी. तर खूप छान साडी आहे, स्वस्त पण आहे. किती का 1480 काहीतरी. हां तर छान होतं. तर हेच ते ठिकाण आहे की इथनंच मी कायम साड्यांची शॉपिंग एकतर इथं करतो, नाही तर मग मूलचंदमध्ये. ही दोनच ठिकाणे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की सांगा. तर आता चला आम्ही निघतो घरी. वाट पाहिजे तर घरी गेल्यानंतर एकदा साडी व्यवस्थित उलगडून दाखवते. चला बाय बाय.